यंदा सरासरीच्या दीडपट पाऊस झाल्यानं नांदेड जिल्ह्यात 5,25,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं. सरकारनं या शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली, मात्र दिवाळी उलटूनही सरकारी मदत काही मिळालेली नाही. सुमारे 7 लाख अनुदानपात्र शेतकऱ्यांना पैसे द्यायला जिल्हा बँकेकडून दिरंगाई केली जात असल्याचा आरोप आहे. वाशिम जिल्ह्यात यंदाच्या अतिवृष्टीनं खरीपातील पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. यातून वाचलेल्या कपाशीवर आता लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. कपाशीची बोंड आणि पानं करपली आहेत. लागवड खर्चही वसूल होतो की नाही अशी सध्या स्थिती निर्माण झाली आहे. अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस खरेदीला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी कापसाला 9,111 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळालाय. तसंच मध्य प्रदेशातील शेतकरीही अकोटमध्ये कापूस विक्रीसाठी घेऊन येत आहेत. गोंदियात अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. नुकसानीचे पंचनामे झाले, मात्र दिवाळी संपली तरी अद्याप सरकारकडून भरपाई मिळालेली नाही, त्यामुळे धान उत्पादक शेतकरी हवालदिल झालेत. पंचनाम्याची रक्कम त्वरित मिळावी अशी मागणी शेतकरी करतायत. यवतमाळमध्ये ओल्या दुष्काळावर 47% आणीबाणीनं शिक्कामोर्तब झालंय, त्यामुळे शासकीय सवलतींचा शेतकऱ्यांना लाभ होण्याची अपेक्षा आहे. पैसेवारी 50% आल्यास पीक परिस्थिती गंभीर आहे असं आणीबाणीचं समीकरण असतं, त्यामुळे शेतकऱ्यांना विमा कंपन्या लाभ देतील का हा प्रश्न आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात हत्तीचा धुमाकूळ सुरूच आहे. तालुक्यातील मडिलगे या गावाच्या हद्दीत गेल्या 8 दिवसांपासून हत्तीचा उपद्रव सुरू आहे. हत्तीने या भागात तळ ठोकला असून शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान होत आहे. इतकंच नाही तर पाण्याच्या टाक्या, सोलार यांना सुद्धा या हत्तीने लक्ष केलंय, त्यामुळे तालुक्यातील बळीराजा चिंतेत आहे. पवनमाळ पट्ट्यातील भात कापणीला 15 दिवसांचा कालावधी लागणार आहे, मात्र पीक दर्जेदार असल्यानं शेतकरी सुखावला. यंदा उत्पन्न जास्त येणार असल्याचं भात उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितलं. पुण्याच्या भोर तालुक्यात रब्बी हंगामाची लगबग सुरू आहे. पावसानं उघडीप दिल्यानं ज्वारी पेरणीला वेग आलाय. भात, भुईमुग, सोयाबीन, कडधान्य ही पिकं काढल्यानंतर आता शेतकऱ्यांनी शेतीची मशागत केली आहे आणि रब्बी हंगामातील ज्वारी पेरणीला सुरुवात झाली आहे. पुण्यातील भोरमध्ये एका शेतकऱ्यानं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डोंगर उतारावर स्ट्रॉबेरीची शेती केली आहे. खानापूर गावात अत्यंत कमी जागेत ही शेती करण्यात आली आहे. शेतकऱ्याला यातून 3 लाखांचं उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे. बुलडाण्यातील नळगंगा प्रकल्पावरील सुरक्षा वाऱ्यावर आहे. प्रतिबंधित क्षेत्रात अधिकारीच आपल्या कुटुंबियांसोबत बिनधास्तपणे फिरत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. प्रकल्पावर बाहेरच्या व्यक्तींना फिरायला, बाईक न्यायला मनाई आहे, तरीही अधिकाऱ्यांच्या मुली बाईक राईड करताना Zee24 कॅमेऱ्यात कैद झाल्या. नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात विना परवानगी चित्रपटाची ऑडिशन घेण्यात आली. विश्रामगृहावर वेगवेगळ्या ठिकाणाहून तरुण तरुणी चित्रपटाच्या ऑडिशनसाठी मोठ्या प्रमाणात आले होते. याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी काही बोलण्यास टाळाटाळ केली, तसंच चित्रपटाचं ऑडिशन बंद केलं. या प्रकरणी कायदेशीर कारवाई करणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर होऊ नये म्हणून शिर्डीच्या साईबाबांना साकडं घालण्यात आलं. अर्नाळ्यातील कोळी समाज पारंपरिक वेशात साई दरबारी दाखल झाला. त्यासाठी ओम साई सेवा मंडळानं अर्नाळा ते शिर्डी दुचाकी यात्रा काढली. 50 दुचाकीस्वारांनी यात सहभाग नोंदवला. वाढवण बंदळामुळे मासेमारीवर घाला येईल असा त्यांचा आरोप आहे. शासकीय अनास्थेमुळे दुर्गप्रेमी शिवभक्त रायगडावरील निवास व्यवस्थेपासून 5 वर्ष वंचित आहेत. रायगडावर अनेक वर्ष महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची निवास व्यवस्था होती. त्यात जवळपास 1,625 लोकांची व्यवस्था असायची, मात्र 2017 पासून नूतनीकरणाच्या नावाखाली इथलं काम संथ गतीनं सुरू आहे. यावरून शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. पिंपरी चिंचवडच्या काही भागात पाण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. रावेतमधली मुख्य पाईपलाईन फुटल्यानं शहराचा पाणीपुरवठा 2 दिवस बंद होता. त्यानंतर दुरुस्ती होऊनही अनेक भागात कमी दाबानं पाणीपुरवठा सुरू आहे, त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत. पुण्यातल्या सणसवाडीत सर्व्हर डाऊन असल्यानं अनेकांना रेशनिंग मिळत नाही आहे. रेशन वितरण दुकानात सर्व्हर डाऊन असल्यानं नागरिकांना उन्हाताना दिवसभर उभं राहावं लागतंय, तरीही रेशन मिळत नाही. सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे इथले नागरिक त्रस्त झालेत.
तांत्रिक कारणांमुळे पश्चिम रेल्वेवरील 15 एसी लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या, त्यामुळे एसी लोकलचा पास किंवा तिकीट असूनही प्रवाशांना साध्या लोकलमधून प्रवास करावा लागला. यामुळे पासधारक प्रवाशांनी पासमध्ये एक दिवस वाढवून देण्याची मागणी केली आहे. पुरंदर तालुक्यात होणाऱ्या नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाबाबत उच्चाधिकार समितीची बैठक येत्या 8 दिवसात होणार आहे. त्यामध्ये भूसंपादन अधिसूचना, प्रकल्पग्रस्तांना द्यायच्या मोबदल्याचे पर्याय, विमानतळासोबत करण्यात येणारे बहुउद्देशीय मालवाहतूक आणि साठवणूक केंद्र याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. नाशिकच्या देवळाली परिसरातली बिबट्याची दहशत अखेर संपली आहे. रात्रीच्या सुमारास वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अखेर अडकलाय. दारणाकाठी कॅन्टोनमेंट बोर्डाच्या हद्दीत बिबट्याचा मुक्त संचार मागच्या काही दिवसांपासून सुरू होता. बाहेर काढा फक्त तेवढा पाहिजे ना आणि बिबट्या ना. बारामती शहरातील बाजारपेठेत मोकाट जनावरांसह मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झालाय. वारंवार नागरिकांनी सूचना देऊन आंदोलन करूनही नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. या मोकाट जनावरांचा नागरिकांसह वाहन चालक व्यावसायिकांना त्रास होतोय. व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरचे दर तब्बल 115 रुपयांनी कमी झालेत. मात्र घरगुती सिलेंडरच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. घरगुती गॅस सिलेंडरचे दर जैसे थे ठेवण्यात आलेत. मुंबईत 19 किलोचा व्यावसायिक वापराचा गॅस सिलेंडर आता 1696 रुपयांना मिळतोय. घरगुती गॅस घरी पोहोचल्यानंतर ओटीपी देणं आता बंधनकारक असणार आहे. जर नागरिकांनी ओटीपी न दिल्यास गॅसची डिलिव्हरी होणार नाही. पुण्यातील सीएनजी पंप विक्री बंद आंदोलन स्थगित करण्यात आलंय. डीलर्स असोसिएशनकडून टोरंट गॅस कंपनीला 8 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. कमिशन वाढवून देण्याच्या मागणीसाठी हा आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला होता. सीटबेल्ट न लावल्यास होणारी दंडात्मक कारवाई आता 11 नोव्हेंबरपासून होणार आहे. तरी देखील आपल्या सुरक्षेसाठी कारमधल्या सगळ्यांनी सीटबेल्ट लावावा. सध्या सीटबेल्ट असून न वापरणाऱ्यांना 10 नोव्हेंबरपर्यंत समज दिली जाणार आहे. सीटबेल्ट नसलेल्यांना 1 महिन्याची मुदतवाढ दिली जाणार आहे. मुंबईत भाऊचा धक्का ते मांडवा जलमार्गावर आजपासून वॉटर सेवा सुरू झाली, पण पहिल्याच दिवशी या सेवेला अल्प प्रतिसाद मिळाला. अलिबागकरांनी मात्र या सेवेचं स्वागत केलंय. दुपारी 12 वॉटर टॅक्सी पोहोचली. 3 तासांचा हा प्रवास केवळ 45 मिनिटांवर आलाय. मुंबईच्या पाणी पुरवठ्यात आजपासून 10 नोव्हेंबरपर्यंत 10% पाणी कपात केली जाणार आहे. पिसे इथल्या न्यूमॅटिक गेट सिस्टीममधील एअर ब्लॅडर बदलण्याचं काम आजपासून सुरू झालंय. त्यामुळे पाणी पुरवठ्यावरती परिणाम झालाय. म्हणून पाणी काटकसरीनं वापरावं असं आवाहन मुंबई महापालिकेनं केलंय. उल्हासनगरातील शिवशक्ती कॉलनीत भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. आठवड्याभरापासून कॉलनीत पाणीच नाही, त्यामुळे नागरिकांनी अखेर महापालिकेवर हंडा मोर्चा काढला. यावेळी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत 2 दिवसात सुरळीत पाणी पुरवठा केला जाणार असल्याचं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 75,000 सरळसेवा कोट्यातील पद भरण्याची सरकारची योजना आहे. त्यादृष्टीनं वित्त विभागानं GR जारी केलाय. शासनाच्या ज्या विभागांचा सुधारित आकृतीबंध अंतिम झालाय अशा ठिकाणी सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पद 100% भरली जाणार आहेत. येत्या 5 वर्षात EPFOच्या सक्रिय सभासदांची संख्या 10 कोटींवर नेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सध्या ही संख्या 6.5 कोटी आहे. EPFOच्या प्रभावी कार्यासाठी व्हिजन डॉक्युमेंट 2047 मंजुरी देण्यात आली आहे. तसंच आता 6 महिन्यांहून कमी नोकरी झाली तरी पैसे काढता येणार आहे ते शक्य होणार आहे. त्यासाठी निवृत्तीची प्रतीक्षा करावी लागणार नाही. राज्यात गारठा वाढत चाललाय. धुळ्यात राज्यातल्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. धुळ्यात 10.5 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं. नाशिकच्या निफाडमध्येही पारा उतरला. तिथं 11.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर परभणीत पारा 11.4 अंशांवर घसरलाय. मुंबईतल्या माटुंगा पुलावर कारनं अचानक पेट घेतला, त्यामुळे या पुलावरील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती. वाहतुकीवरही याचा परिणाम झाला होता. कारनं का अचानक पेट घेतला याचं कारण मात्र कळू शकलेलं नाही. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग बसचा थरार पाहायला मिळाला. पिंपळ विहीर इथं राज्य परिवहन महामंडळाची
हिरकणी एसटी बस आहे तिला अपघात झाला आणि बसने लागलीच पेट घेतला। या इतकी भीषण होती की अख्खी बस जळून खाक झाली। सुदैवाने बसमधील 35 प्रवासी थोडक्यात बचावले। बसला अपघात झाल्यानंतर अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती। पुण्यात यवतमाळ ते चिंचवड या शिवशाही बसला येरवड्यातील शास्त्री नगर चौकात आग लागली। बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने चालकाने बस बाजूला घेऊन उभी केली आणि सतर्कता दाखवत चालकाने तात्काळ सगळ्या 42 प्रवाशांना खाली उतरवलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। अग्निशमन दलाने नंतर ही आग विझवली। माथेरान नेरळ मिनी ट्रेन मार्गावर घाटात एक रेल्वे स्लीपरचा तुकडा अज्ञात व्यक्तीकडून ठेवण्यात आल्याची घटना समोर आली आहे। मिनी ट्रेनचे लोको पायलट यांनी प्रसंगावधान दाखवून तात्काळ गाडी थांबवली आणि स्लीपरचा हा तुकडा बाजूला केला। या घटनेची दखल घेऊन मध्य रेल्वेकडून आता चौकशी करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ओएसडी डॉक्टर राहुल गेठे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। डॉक्टर गेठे यांच्या घरी नक्षलवाद्यांनी लाल शाईने लिहिलेलं धमकीचं पत्र पाठवलंय। नक्षलग्रस्त गडचिरोली शिंदेंनी राबवलेली विकास कामं त्यांच्या अंमलबजावणीचं काम राहुल गेठे करतात। जळगावात अपहार प्रकरणातील आरोपींना अटक न करण्यासाठी लाच मागणाऱ्या दोघा पोलिसांना एसीबीने अटक केली। सावदा पोलीस ठाण्याचे देवीदास इंगोले आणि उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांनी 60,000 रुपयांची लाच मागितली होती, त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे। यवतमाळच्या महागाव तालुक्यातील डोंगरगाव इथं उत्साही युवकांनी मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीत हवेत गोळीबार केला। व्हिडिओ व्हायरल होता, स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई करत सय्यद मुसवीर सय्यद जमीलला अटक केली आहे। पोलिसांनी 2 जिवंत काडतूस आणि देशी कट्टा ताब्यात घेतला। पुण्यात मित्राकडून मित्राचा खून करण्यात आलाय। वास्तुशास्त्र सल्लागार मित्राचं अपहरण करून दागिन्यांच्या मोहापोटी खून केल्याची घटना दिव्यवाडी परिसरात घडली आहे। निलेश वरघडे असं मृताचं नाव आहे। आरोपीने हत्या केल्यानंतर मृतदेह पोत्यात भरून पुणे सातारा महामार्गावरील सारोळ्यातील नीरा नदीपात्रात टाकल्याचं तपासात निष्पन्न झालंय। उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमध्ये सध्या नदीवर पांढऱ्या पक्ष्यांचे थवेच्या थवे बसतायत। हे सायबेरियन पक्षी दरवर्षी साता समुद्रापार प्रयागराजच्या संगमावर येतात। थंडीची चाहूल लागली की या सायबेरियन पक्ष्यांचं आगमन होतं। हे पक्षी दरवर्षी कमीत कमी 4 ते 5 हजार किलोमीटरचा प्रवास करून उत्तर प्रदेशात दाखल होतात आणि हिवाळ्यात इथल्या संगमावर वास्तव्य करतात। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे